ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई सध्या आपल्या सोबत आहेत. अनिल जी, कसं बघताय तुम्ही या घटनेकडे? उद्या फैसला येण्याची शक्यता व्यक्त केली जाते, उद्या समजा हा फैसला आला तर कसं बघताय? या निर्णयाची उत्सुकता संपूर्ण देशाला, संपूर्ण जगात आहे. कारण भारताची लोकशाही ही जगामध्ये समृद्ध लोकशाही म्हणून पाहिलं जातं, आणि त्या लोकशाहीच्या या संदर्भातच लोकशाही समृद्ध करण्यासाठी आणि लोकशाही ज्या संविधानामुळे भारतामध्ये अगदी मजबूत रीतीने आहे, त्या संविधानाला धरूनच, त्या संविधानाच्या तरतुदीला लावूनच निर्णय येईल, आणि तो निर्णय स्वागतार्ह असेल, सर्वांना पटणारा असेल, आणि आम्हाला जी उत्सुकता आहे ते सर्व गोष्टी त्या निर्णयामध्ये असतील. अनिल जी, अपात्र समजा ठरवण्यात आलं नाही आमदारांना, तर पुढची रणनीती काय असेल? रणनीती जी आहे ती जो निर्णय उद्या येईल त्या निर्णयातील प्रत्येक पैलू बघून, त्यामध्ये निर्णयाचे जे काही भाग असतात त्या भागांमध्ये कशा रीतीने निर्णय दिला गेलेला आहे, काय काय तरतुदी आहेत, त्या बघूनच पुढची रणनीती ठरेल. नक्कीच, धन्यवाद अनिलजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे